आपल्या महाराष्ट्राला हजारो वर्षाची समृद्ध लोकसंस्कृती लाभली आहे. जागरण, गोंधळ, तमाशा, कीर्तन, भारूड अशा अनेक लोककलांच्या संवर्धनातलं प्रमुख नाव म्हणजे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे ते संस्थापक आहेत. ठाणे भूषण, शिवभूषण असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया लोककलेच्या क्षेत्रातील त्यांची सफर. लोककलांकडे मी वळलो तो माझ्या बालपणापासून, म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाने पावन झालेल्या अशा शिवनेरीच्या पायथ्याशी पिंपळगाव नावाच्या गावामध्ये माझा जन्म झाला. माझ्या गावाच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा होती, आणि केवळ संतांची परंपरा नव्हती तर तंतांचीही परंपरा होती, म्हणजे अनेक शाहीर आमच्या भागामध्ये झाले. म्हणजे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर या नारायणगावच्या, आणि त्याच नारायणगाव किंवा जुन्नरच्या परिसरामध्ये तिथे अनेक कीर्तनकार झाले. साधूबाबा वायकर, नारायणबाबा मनसुख, कोंडाजीबाबा डेरे असे अनेक कीर्तनकार झाले, आणि माझा स्वतःचा जन्म वारकरी कुटुंबात झाला. माझे वडील, माझे आजोबा हरिभक्तपरायण लक्ष्मण बुवा गोविंद वाणी हे वारकरी कीर्तनकार होते. त्यानंतर माझे वडील जे आहेत ते कीर्तन प्रवचन करायचे, सहदेव नथुजी खांडगे. माझे चुलते, दोन्ही चुलते म्हणजे मुरलीधर नथुजी खांडगे आणि पुंडलिक नथुजी खांडगे हे दोघेही कीर्तन करायचे. त्यामुळे कीर्तनाची वारीची परंपरा अगदी लहानपणापासूनच घरामध्ये होती. त्यामुळे बालपणापासूनचे माझ्यावर संस्कार, आणि एका बाजूला कीर्तन आणि एका बाजूला तमाशा अशा दोन्ही संस्कारामध्ये मी वाढलेलो असल्यामुळे चाळ आणि टाळ या दोहोंचाही नाद माझ्या आयुष्यामध्ये कायमचा राहिलेला आहे. माझा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी मी आईच्या पोटात होतो, त्यावेळी आई सांगते की तिने खूप खंडोबाची जागरणं ऐकली आणि पाहिली, तर ते गर्भातच जणू काही माझ्यावर संस्कार झाले. आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये मी खंडोबाची जागरणं अनेक मोठमोठ्या वाघ्या मुरळ्यांची पाहिली. त्याच्यानंतर मी ज्यावेळी घोडपदेवला आलो, तर घोडपदेवला आल्यानंतर आमच्याकडे शंकरराव धामणीकर जाधव हे पारंपरिक वाघे त्याच घोडपदेवमध्ये चिखलेचाळीमध्ये राहायचे, आणि ते त्यांच्याकडे फार मोठी हस्तलिखितांचा साठा होता, दगडूबाबा साळी, हरिभाऊ साळी यांचा. आणि मग त्यांनी खंडोबा बाणाईच्या लग्नाची कथा अशा प्रकारचं जे हस्तलिखित बाण आहे ते मला त्यांनी दिलं, आणि त्या बाणावर मी संशोधन सुरू केलं. 1978 साली मी ते बाण घेऊन अशोकजी परांजपेंकडे गेलो, ज्येष्ठ नाटककार गीतकार अशोकजी परांजपे त्यांच्याकडे गेलो इंडियन नॅशनल थिएटरमध्ये. त्यावेळी 1978 साली इंडियन नॅशनल थिएटरमध्ये लोकप्रायोज्य कला संशोधन केंद्र सुरू झालं होतं, दादू इंदुरीकरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. तर ते मला म्हणाले तुझ्याकडे हा फार बहुमोल ठेवा आहे, तू खंडोबाच्या जागरणावर संशोधन कर. मग मी तिथे संशोधन सुरू केलं आणि 1980 एम ए बाय रिसर्च झालो ते खंडोबाच्या जागरणावर, आणि मग पुढे माझा PhD अभ्यासाचा विषय तोच राहिला, खंडोबाचं जागरण, खंडोबा आणि बाणाई यांच्या लग्नाची कथा याच्यावर मी PhD झालो. आणि ते हस्तलिखित शंकरराव धामणीकर यांच्यावर जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठामध्ये डॉक्टर गुंथर सोन्थायमर जे माझे गुरुमित्र होते त्यांचंही संशोधन सुरू होतं. त्या पद्धतीनं मी संशोधन केलं आणि 1979 साली खंडोबाचं लगीन हे अतिशय प्रसिद्ध नाटक माझं आलं, ज्याचं संशोधन मी केलं होतं. सांगायचं तात्पर्य असं की खंडोबाचं जागरण हा माझा PhD विषय होता. त्या PhD प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध म्हणून अका प्रियोळकर पुरस्कार मिळाला, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच आधारित खंडोबाचं जागरण हा ग्रंथ लोकवाङ्मय ग्रहाने प्रकाशित केला, आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा
उत्कृष्ट संशोधन ग्रंथ म्हणून राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला, माडखोलकर पुरस्कार मिळाला. अशा पद्धतीनं खंडोबाच्या जागरणाचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रभर फिरलो मी. हा अभ्यास म्हणजे क्षेत्रीय संशोधन होतं. शाहीर साबळे जे आहेत त्यांचा आणि माझा अतिशय घरगुती संबंध होता. 20-25 वर्षांची आमची मैत्री होती शाहिरांची माझी. आणि शाहिरांच्या बाबतीतला एक किस्सा असा की शाहिरांचं आत्मकथन मी शब्दबद्ध करणार होतो आणि तशा पद्धतीने प्रयत्न सुरू केले होते. आणि शाहीर साबळे बोलत जायचे आणि मी ते रेकॉर्ड करत जायचो. अशा 23 कॅसेट त्या काळात मी रेकॉर्ड केल्या त्यांच्या, आणि त्याच्यावरची 2-3 प्रकरणं लिहून झाली. तर ती प्रकरणं लिहून झाल्यानंतर ती प्रकरणं त्या काळातल्या दिवाळी अंकांमध्ये छापून आली. आणि 1 मेला कार्यक्रम ठरला शाहीर साबळे यांच्या आत्मकथनाचा. त्याचं नाव पण ठरलं होतं झिलकरी म्हणून. त्या झिलकरी म्हणून त्यांच्या आत्मकथनाचं प्रकाशन यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्या लता मंगेशकर. कार्यक्रम 1 मेला असं सगळं ठरलेलं असताना माझ्याकडून ते पुस्तक माझ्या व्यस्ततेमुळे किंवा काही कौटुंबिक अडीअडचणींमुळे लिहून झालं नाही, त्याची मला अजूनपर्यंत खंत वाटते. आणि नंतर शाहीर साबळेंचं आत्मकथन, 1-2 आत्मकथनं आली, पण शाहीर साबळें मला नेहमी भेटले की सांगायचे की तुम्ही माझं आत्मकथन लिहायला पाहिजे होतं, कारण तुम्ही जे लिहिलं ते इतकं अद्वितीय होतं की तुमचं आत्मकथनातलं एक प्रकरण माझा बालमित्र आणि मी माझ्या घराला आठवून कडी लावून आम्ही दोघे रडत होतो ढळढसा, इतकं ते तुम्ही लिहिलेलं आत्मकथन अतिशय चांगलं होतं. त्याच्यात एक प्रसंग मी असा लिहिला होता की साबळे म्हणाले की माझी आई खटल्याच्या घरामध्ये म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये पायलीचं दळण पहाटे 4-5 वाजता दळायची आणि तिच्या मांडीवर मी डोकं ठेवून झोपायचो आणि तो डोकं ठेवून झोपताना त्या पिठाची उबदार अशी ऊब आणि आईच्या मांडीवरची ऊब आणि तिचं घामाने भिजलेली मांडी आणि माझ्या गालाला चिकटलेलं तिचं त्या घामाचं पाणी आणि हे सगळं वर्णन केलं. आणि मग कालांतरानं शाहीर साबळेंच्या भावाने पिठाची गिरणी टाकली. तर त्यांनी एक असं विधान केलं होतं की कुठे पायलीवर दळण दळणारी एकत्र कुटुंबातली माझी आई आणि कुठे भावाच्या गिरणीवरल्या चक्कीवरल्या गल्ला मोजणारी माझी आई. आई एकच आहे पण तिची रूपं वेगवेगळी झाली. दुसरा एक किस्सा आहे विठाबाई नारायणगावकर यांचा. विठाबाई नारायणगावकर या सेंट झेवियर मैदानावर त्या उतरले होत्या दिवाळीच्या वेळी आणि त्यांची अतिशय दयनीय अवस्था होती. त्या दुसऱ्या तमाशा फडामध्ये काम करत होत्या विठाबाई. आणि त्यावेळी जे काम करत होत्या तर त्या म्हणाले की माझा फड जो आहे फडाचं सामान सांगलीच्या सावकाराकडे गहाण पडले आणि त्या रडायला लागल्या. तर मी आणि प्रदीप भिडे आम्ही दोघांनी, त्यावेळी मी लोकसत्तेत लिहित होतो, प्रदीप भिडे लिहित होते, आम्ही गडकरींना सांगितलं. माधव गडकरींना सांगितल्यानंतर त्यांनी त्याच्यावर त्यांच्या चौफेरमध्ये लेख लिहिला मोठा की तमाशा सम्राज्ञी राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर या आता विपन्न अवस्थेत आहे असं कळल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तो लेख छापून आल्यानंतर दुर्गा भागवत, मोहन धारिया, बाबूराव बावस्कर भारस्कर, त्याच्यानंतर त्यावेळचे मनुष्यबळ विकास मंत्री पी व्ही नरसिंहराव ह्या सगळ्यांनी पैसे पाठवले. पैशांचा पाऊस पडला. एशियाटिक सोसायटीमध्ये विठाबाईंचा तमाशा दुर्गाबाईंनी अरेंज केला आणि तिथेच त्यांचा तंबू सावकाराकडून सोडून आणला. तर अशा या आठवणी आहेत. मी परदेशामध्ये म्हणजे केवळ महाराष्ट्रातले नव्हे, भारतात नव्हे तर परदेशात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी नेतृत्व केलं आणि 13 जणांचा संच घेऊन मी किगडाव म्हणून चीनमधलं शहर आहे तिथे आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये आपले हे 13 कलावंत घेऊन गेलो.
त्याच पद्धतीनं मी अमेरिकेमध्ये नॅशविलला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अध्यक्षपद भूषवलं लोकसाहित्याचं. त्याच्यानंतर चीनला 4-5 वेळा गेलो, अमेरिकेत 2-3 वेळा गेलो, विश्व मराठी साहित्य संमेलन सॅन होजेला भरलं होतं, तिथे मी माझं व्याख्यान झालं. तर परदेशामध्ये आपल्या लोककलावंतांना अतिशय मानसन्मान प्राप्त झाला. ॲक्च्युली मी मुंबई विद्यापीठाचाच विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचा पदवीधर, द्विपदवीधर. मुंबई विद्यापीठामध्ये ज्यावेळी शिक्षण घेत होतो त्याचवेळी मी पत्रकारिता करत होतो आणि ज्यावेळी मी लोकमत दैनिकामध्ये 2004 साली काम करत होतो त्यावेळी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी मला बोलवून घेतलं आणि मुणगेकर सरांनी सांगितलं, माझ्या गावगाड्यातला लोककलावंत हा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये, दीक्षांत सभागृहामध्ये येऊन त्याने डफ वाजवला पाहिजे, ताशा वाजवला पाहिजे, त्याचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे आणि समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे लोककलावंत त्याला विद्वज्जनांमध्ये मानमान्यता मिळाली पाहिजे अशी त्यांची संकल्पना होती. ते म्हटले, तू हे करू शकशील तर तू विद्यापीठामध्ये ये. मग त्यांनी त्याच्यावर एक सर्च कमिटी नेमली, ज्याच्यामध्ये वामन केंद्रे होते, जब्बार पटेल होते, शाहीर साबळे होते, विठ्ठल उमप होते आणि या सगळ्यांनी मिळून माझी निवड केली विद्यापीठामध्ये लोककला अकादमीसाठी. मी 2004 साली ऑगस्ट 2004 लोककला अकादमीची स्थापना झाली आणि स्थापना झाल्याबरोबरच मी एक ठरवलं, इथे केवळ पारंपरिक लोककलावंतच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. शहरातला कुठलाही कलावंत येऊन, म्हणजे ज्याला लोककलेचे अनुभव नाही असली माणसं इकडे येणार नाहीत. आणि त्यामुळे मग कृष्णा मुसळे, विजय चव्हाण, त्याच्यानंतर अनेक, म्हणजे आमचे डॉक्टर तुलसी बेहरे, त्याच्यानंतर डॉक्टर रामचंद्र देखणे, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर तारा भवाळकर, डॉक्टर विश्वनाथ शिंदे, अशी अनेक मंडळी या लोककला अकादमीमध्ये आली. 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लोककला अकादमीला हे शाहीर अमरशेख अध्यासन बहाल केलं, 1.5 कोटी रुपये दिले आणि त्याच्यातून लोककलांचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता या लोककला अकादमीची मुहूर्तमेढ जरी मी रोवलेली असली आणि त्याची संकल्पना डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांची होती, त्याच्या पुढच्या काळामध्ये आता तिथे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे हे विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत आणि आमच्या अकादमीमधली मुलं जी आहेत तो एकही मुलगा जॉबलेस नाही आहे, हे वैशिष्ट्य आहे. आमच्या अकादमीचं कौतुक नॅक कमिटीने केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की दिस इज युनिक डिपार्टमेंट इन नॉट ओनली इन मुंबई युनिव्हर्सिटी बट ऑल युनिव्हर्सिटीज इन इंडिया. आता पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमाची संकल्पना मला आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे यांना सुचली. ते पूर्वी मीडियामध्ये होते तर त्यांना ती कल्पना सुचली, आमच्या दोघांची मैत्री. तर ते म्हणाले, आपण पंढरपूरची वारी ही पर्यावरणाची काढूया आणि आम्ही ती सुरू केली. जवळजवळ आता हे 15वं वर्ष आहे आणि ती वारी सुरू केल्यानंतर तिला प्रचंड प्रतिसाद लिवला प्राप्त झाला. पहिल्या वारीच्या समारोपाला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते आणि नंतर मग एक आशीष असा शिरस्ताच झाला की समारोपाला मुख्यमंत्री आषाढी एकादशी आजच्या आदल्या दिवशी आणि उद्घाटनाला पर्यावरण मंत्री पुण्याला आणि ही वारी अतिशय यशस्वी झाली आणि या वारीची दखल संपूर्ण मीडिया घेतो नेहमी, कारण या वारीमध्ये प्रत्येक वारीला नवीन लोकगीतं, नवीन पोवाडे, नवीन भजनं, नवीन कीर्तनाचं निरूपण असं सगळं असतं. त्यामुळे ही वारी अतिशय प्रसिद्ध झाली आणि तो जवळजवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ब्रँड झाला. काय आहे, डिजिटल माध्यमं जी आलेली आहेत, डिजिटल माध्यमं लोककलावंत असतात ना, हे बरेचसे कलावंत भटक्या विमुक्त समाजातले असतात. जे मुळात भटके असतात त्यांना तुमचा मोबाईल लवकर कळतो, कारण मोबाईलला आपण भ्रमणध्वनी म्हणतो आणि हे सतत भ्रमण करत असतात. त्यामुळे तुम्हाला सांगतो,
डिजिटल मीडियाचा सर्वात जास्त उपयोग हा अलीकडच्या लोककलावंतांनी करून घेतलेला आहे. मग यूट्यूबमधले आज यूट्यूबवर तुम्हाला तमाशा दिसेल, यूट्यूबवर गोदावरी मुंड्यांचं भजन दिसेल, यूट्यूबवर तुम्हाला कीर्तनं दिसतील, तर याचा जास्तीत जास्त उपयोग लोककलावंतींनी करून घेतला आहे डिजिटल मीडियाचा. परंतु त्याची अडचण एक आहे की जशा चांगल्या गोष्टी डिजिटल मीडियाने दिलेल्या आहेत तशाच काही अनिष्ट गोष्टी आलेल्या आहेत. ते म्हणजे लोककलावंत पॉप्युलॅरिटीच्या मागे लागले. डिजिटल मीडियामुळे किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरल्या रियालिटी शोमुळे लोककलावंतांना तुलनेने अधिक पैसे मिळायला लागले आणि त्यामुळे लोककलावंत आपल्या पारंपरिक कलांपेक्षा त्या पारंपरिक कलांमधली जी कलाकुसर आहे म्हणजे निसर्गदत्त कलेपेक्षा कलाकुसरीकडे अधिक वळले आणि त्यामुळे या कलांना एक कृतक स्वरूप प्राप्त झालं. मग आपण लावणी जी आहे, लावणी आपण पारंपरिक लावणी कलावंतांची बघतो का? आता नाही. तर लावणीसुद्धा आपल्याकडं अभिजन वर्गातल्या मुली लावणी करतात, म्हणजे अभिजात लावणीच्या ऐवजी बिघडलेली लावणी आपण पाहतो आणि तिला आपण खरं समजतो. हा डिजिटल मीडियाचाच एक डिजिटल मीडियामध्ये घडलेला आहे. त्यामुळे इथून पुढे डिजिटल मीडियाने सुद्धा जे जे पारंपरिक आहे विशुद्ध आहे ते टिपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.